भंडारा जिल्ह्यातील शेतकरी धानाच्या शेतीकडून भाजीपाला उत्पादनाकडे वळत आहेत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे उच्च शिक्षित प्रगतीशील शेतकरी किशोर वराडे यांनी आधुनिक तंत्राची कास धरून विकासाची वाटचाल गेल्या काही वर्षापासून सुरू ठेवली आहे. त्यांनी आपला विकास कसा साधला आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. माझे शिक्षण राज्यशास्त्र MA झालेलं आहे. मी 15 वर्षापासून आधुनिक शेतीचा वापर करत आहो. माझ्याकडे मिश्र पीक आणि आधुनिक शेती आणि जुने जे आपले पौराणिक पीक आहे त्याचा बी वापर करून मी शेतीमध्ये वापर करीत आहे. आधुनिक शेतीमध्ये माझ्या माती परीक्षणापासून सुरुवात केलेली आहे. माझ्या संपूर्ण शेतीचं माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि भाजीपाला पिके यांचा मी फार प्रामुख्याने वापर करत असतो. भाजीपाल्या पिकामध्ये माझ्याकडे चवळी पीक, वांगी, करेला, टमाटर, मिरची आणि बारीसमध्ये दोडका, काकडी ही पिके प्रामुख्याने असतात. तण व्यवस्थापनमध्ये माझ्याकडे मल्चिंगचा वापरसुद्धा केला जातो. मल्चिंगमध्ये प्लास्टिक मल्चिंग आणि तण जे धानाचे वेस्ट मटेरियल असतो तणीस त्याचा बी प्लास्टिक म्हणजे मल्चिंगचा वापर उन्हाळ्यामध्ये केलेला जातो. माझ्याकडे हे चवळी पीक आहे. या चवळी पिकामध्ये वर्षाला 2 फसल पीक घेत असतो. माझ्याकडे 2 एकरमध्ये चवळी पीक आहे. या 2 एकर चवळी पिकामध्ये मला जवळजवळ वर्षाला 5 लाख रुपयाचं उत्पन्न होत असतो. त्याच्यात 2 लाख रुपयाचा खर्च असतो. एकरी 3 लाख रुपयापर्यंत मला उत्पादन मिळू शकतो. आता हल्ली माझ्याकडे वांगीचं पीक आहे. माझ्याकडे वांगी पीक ही 3 एकरमध्ये आहे. जवळजवळ आजपर्यंत माझे 50 टन वांगी विकून झालेले आहे. सरासरी भाव हा 25 रुपयेपर्यंत मिळालेला आहे आणि मला आजपर्यंत वांग्यातून 12.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पादन झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला 6 लाख रुपयाचा खर्चसुद्धा आलेला आहे आणि पुन्हा अजून 50 ते 60 टन वांग्याचं उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. असाच भाव किंवा याच्यापेक्षा थोडा भाव कमीही झाला तरी त्या मानाने मला अजून पुन्हा 10 लाख रुपयाचं उत्पादन वांगीमधून मिळू शकते. तसेच माझ्याकडे कारली पीक आहे. कारली पीक मी वर्षातून 3 घेतो. 3 क्रॉप माझे कारलीचे असतात. आता 4-4-4 असे 3 पद्धतीने मी कारली लावत असतो. तर एक पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी ही तिन्ही पिके माझ्याकडे कारली म्हणून पिकवल्या जात असतात. त्याच्यामध्ये मला वर्षाकाठी 12 एकर कारलीचे पीक असते. वर्षाकाठी मला 30 लाख ते 35 लाख रुपयाचे उत्पादन होत असतो. त्याच्यामध्ये मला 10 लाख रुपयाच्या कारलीच्या पिकामध्ये उत्पादन खर्च येत असतो आणि 20 लाख रुपयाच्या जवळपास मला त्याच्यात नफाही मिळत असतो. किशोर वराडे यांच्या वाटचालीमध्ये विशेष मार्गदर्शन लाभलंय कृषी विभागाचं. किशोर वराडे यांच्या शेतीविषयी हे कृषी विभागाचे कर्मचारी काय सांगत आहेत पाहूया. किशोरजी वराडे ही फार दिवसापासून शेती करत आहेत आणि आज त्यांनी भाजीपाला क्षेत्रात फार प्रगती केलेली आहे. आमच्या नेहमीच इथं भेटी होत राहतात. इतर शेतकऱ्यांसाठी आम्ही इथं मार्गदर्शन शिबिरसुद्धा आयोजित करतो. ह्यावर्षी आम्ही किशोरजी वराडे यांच्या शेतावर प्रायोगिक तत्वावर 2 मुख्यत्वे प्रयोग करून बघितले आणि ते यशस्वी झाले. पहिलं म्हणजे आपल्याकडे सहसा आपला जिल्हा हा भाताचा जिल्हा आहे आणि आमच्याकडे भाताची जे तणीस आहे ते भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि बहुतांश शेतकरी ही वेस्टेज म्हणून टाकतात. तर त्याचा आपल्याला याच्यात काय उपयोग होईल या अनुषंगाने म्हणजे भाजीपाला पिकावर जे आपण मल्चिंग करतो ते मुख्यतः आपण प्लास्टिकची मल्चिंग करतो. तर आम्ही श्री किशोरजी वराडे यांच्या शेतात प्लास्टिकची मल्चिंग न करता तणसाच्या धसकट्यांची मल्चिंग केली आणि ती इतकी यशस्वीरित्या झाली की त्यावर येणारे जे शेंगा वगैरे आल्या आम्ही ते काढली आणि चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्यांच्या बेडवर करून बघितली. त्याच्यात त्यापासून खतसुद्धा झाले. तण तर उगवलंच नाही कारण ते कवरिंग असल्यामुळे. आणि जे शेंगाची जी क्वालिटी होती त्याच्यात थोडंसं ताटरपणा आणि चमक सिलिकॉन वगैरे मिळाल्यामुळे झालं. तर शेतकरी बांधवांना हे सुद्धा सांगता येईल की आपल्याला जो पर्याय उपाय सापडलेला आहे की जे आपण प्लास्टिक मल्चिंग करतो आपल्याकडे जर तुमच्याकडे जर तणीस जर उपलब्ध असेल तर त्याचासुद्धा तुम्ही
प्लास्टिक मल्चिंग ऐवजी तंसाची मल्चिंग सुद्धा करू शकतो. एकूणच किशोर वराडे यांनी कृषी विभागाकडून नियोजनाचं मार्गदर्शन घेतल्यानं त्यांना लाभ निश्चितच झाला आहे, यात दुमत नाही.